ये मोबाइल हाँ हाँ थोड़ा तेरा बस बस मैंने कल कहा ना वो जेल जाए, वो जेल जाने का रास्ता ढूंढ रहा है, भाग रहा है यहाँ वहाँ, भागने दो मैं उसके ऊपर बात नहीं करूँगा। मैंने कहा कि जल्दी ही थोड़ा सा यहाँ की जनता उसकी झंड निकाले, वो आगे जनता पीछे, वो आगे जनता पीछे, छोड़ दी वेट एंड वॉच। मैंने कहा वो कहाँ जाता है, बंगले ढूंढता है, घर ढूंढता है, ये ढूंढेगा ये ढूंढेगा, ठीक है सर। हमने कहा ना कहाँ है बंगले दिखाइए, अदृश्य हो गया, अदृश्य बंगले सपने में आता है उसको, पागल हो गया हो उसको सपने में बंगले दिखते हैं, उसके बंगले हो गए खुद के बेनामी प्रॉपर्टी उसकी कहाँ होगी तो उसको दिखते हैं। सर आज गए हैं कुरली गांव, वहां पे सर आज मराठी मध्ये सांगा की किती समय आज कुरली गावात गेले आहे। बरा याच्यावरती वारंवार स्पष्टीकरण झालेलं आहे मॅडम, थोडं मग डोकं हां बस केले सरपंच त्या जमिनीवर एकही बंगला नाही, एकही बांधकाम नाही आणि याला स्वप्नामध्ये बंगले दिसतात। हा काही भूताटकीचा प्रकार आहे की जनता पक्षाच्या लोकांना भूताटकीनं झपाटलेलं आहे, त्यांच्या स्वतःच्याच बेनामी प्रॉपर्ट्या दिसतात स्वप्नात आणि ते दुसऱ्यांचे म्हणून बोंब। त्या जागेचे मूळ मालक अन्वय नाईक, अन्वय नाईक त्या जागेचे मूळ मालक आहे जसं मला अन्वय नाईक यांना आत्महत्या का करावी लागली ह्याच्यावरती हे लोक बोलत नाही। अन्वय नाईकला आत्महत्या का करावी लागली मॅडम लोक हे त्याच्यावरती ह्या लोकांनी बोललं पाहिजे, या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी। पण अन्वय नाईकला ज्याच्यामुळे आत्महत्या करावी लागली त्या गुन्हेगाराच्या समर्थनार्थ हे सगळे लोक कोरडबाजा पत्रकबाजा करत होते। एक मराठी माणूस अन्वय नाईक, एक उद्योजक, एक मराठी उद्योजक, त्याने या भारतीय जनता पक्षाच्या दबावामुळे आत्महत्या केली आहे कारण अर्णब गोस्वामींना हे लोक वाचले। आणि माझ्याकडे तर अशी माहिती आहे या किरीट सोमयाने सुद्धा त्याच्या आधी काही वेळा अन्वय नाईकला धमक्या दिल्या की अर्णबकडे पैसे मागायचे नाही, अर्णबला बिल पाठवायचं नाही, अशा प्रकारे म्हणजे माझ्याकडे आता माहिती नव्यानं आली की ह्या किरीट सोमयाने अन्वय नाईकला दोन वेळा बोलवून धमकी दिली, दो बार उसको धमकी दिया था अन्वय नाईक को, बाद में आत्महत्या किया, धमकी के बाद भी आत्महत्या का कोशिश किया होगा अन्वय नाईक जी ने। अन्वय नाईक एक मराठी उद्योगपति थे, छोटे मोटे काम करते थे, आर्किटेक्ट थे, लेकिन बीजेपी के लोगों ने उनको आत्महत्या के लिए प्रेरित कर दिया, ये बहुत बड़ा गुनाह है। ये लोग महाराष्ट्र से और मुंबई से मराठी लोगों को खत्म करना चाहते हैं। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।